नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे पद्मणी कोचिंग क्लासेस मध्ये आणि आपण आज वर्ग नववा वर्ग आपला आहे आणि आपण इयत्ता नवव्या वर्गासाठी 9 स्टँडर्डचं मत आपण इथं जाणून घेणार आहोत. तर आदित्य सर्वप्रथम आपण तुला उन्हाळाभरात शिकवलेलं आहे बरोबर आहे की नाही, तर तुझा अनुभव काय सांगतो. मला इथं खूप मजा आली, म्हणजे सगळे हसत खेळत शिकवत होते टीचर्स आम्हाला आणि सगळेच टीचरनी आमचं बेसिक खूप पक्क केलंय. त्यामुळे आता आम्ही जेव्हा शाळेत आलो तर आम्हाला चांगलं मॅथ्स सांगते सगळं येत आहे आता. बरोबर. तर आपण जे शिकवतो जी शिकवण्याची पद्धत सर्वात महत्वाचं आहे, शिकवण्याची पद्धत आणि मुलाचा जो माइंड असतो, तर शिकवण्याची पद्धत याबद्दल तुला काय म्हणायचं. इथे पद्धत खूप चांगली, कारण की इथं सगळे हसत खेळत शिकवतात आणि जोक्स मध्ये शिकवतात, म्हणजे एकदम फ्रेंडली वातावरण असतं इथं, त्यामुळे फियर टाइप कशाच भीती नसते शिकायला. बरोबर. त्यामुळे काय होतं मग तो अभ्यास लक्षात राहतो. काय काय म्हणायचं. हा म्हणजे मला असं म्हणायचंय की तो जो अभ्यास आपल्याला कळतो तो लगेच क्विकली आपल्याला समजतो ना, फ्रेंडली वातावरणात टीचर्सनी शिकवलं तर, त्यामुळे इथलं वातावरण मला आवडतं. बरोबर. धन्यवाद आदित्य. तर आपण आज गणित शिकवलं बरोबर आहे की स्क्वेअर रूट ऑफचं आपण आज टीच केलं. तर जी शिकवण्याची पद्धत आहे प्रामाणिकपणे तुझं मत सांगायचं बरोबर आहे की, तर तुला ते समजलं. हो बरोबर. तर आपण कशा पद्धतीने शिकवतो, तुला मी गणिताचा प्रश्न विचारणार आहे की आपण गणित शिकवतो बरोबर आहे, तर कशा पद्धतीने आपण क्लासमध्ये गणित शिकवलं जातं. म्हणजे सगळं समजून सांगतो. हा बरोबर. आपण किती वेळा समजून सांगतो. 4 ते 5 तास. आजचं गणित तुला समजलं. हो बरोबर. आणि आपण इंग्लिश आहे, इंग्लिश आपण समजून शिकवतो बरोबर आहे की, याबद्दल तुला काय म्हणायचे. नीट शिकवतो वाचायला. वाचायला. अजून लिहायला. अजून अंडरस्टँडिंग आपण घेतो बरोबर आहे का. नाही कसं घेतो आपण. मराठी मधून. हा वाचून इंग्लिश मध्ये. जोरात सांग. मराठी मधून इंग्लिश मध्ये सांग. बरोबर. म्हणजे जी मराठी लँग्वेज आहे, कारण आपण घरी पालकांना मराठी मध्ये बोलतो आणि मराठी मध्ये बोलल्याच्या नंतर ते मुलाला इंग्लिश मध्ये कन्वर्ट करायला अवघड जातो बरोबर आहे का नाही. तर आपण त्या पद्धतीचं आपण काही वेगळा इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स घेत नाही, पण आपण मुलाला त्याच क्लास मध्ये त्याला इंग्लिश अंडरस्टँडिंग शिकवतो बरोबर आहे का नाही. थँक्यू. तर तुला आजचं शिकवलेलं समजलं. हां समजलं. समजलं. तू सगळे गणित केले बरोबर आहे ना. दाखव तुझी वही. बरोबर. व्हेरी गुड. तर तुला आपण स्टेप बाय स्टेप शिकवलं. तर आपली जी शिकवण्याची पद्धत आहे स्टेप बाय स्टेप असेल काय पद्धतीने असेल, तर तुला काय नेमकं वाटत. मला चांगलं वाटतं. हा स्टेप बाय स्टेप समजतं. हा इंग्लिश मराठी मधून समजवतात, कारण मराठी आपल्याला सगळ्यांना येते. हा म्हणून सगळ्यांना समजतं. बरोबर. अजून अजून सगळे टीचर्स पण चांगले आहेत, हसत खेळत शिकवतात. चांगली क्लास. बरं. थँक्यू. तर तुझं म्हणणं काय रे. माझं म्हणणं फक्त असं आहे की क्लासमध्ये आपल्या जसं आपल्या समजत तसे आपल्या भाषेत समजवलं जातं. आता तुम्ही आजचं एक गणित शिकवलं हे पण असं स्कूलमध्ये असं पद्धतीने कधी शिकवलं नाही. तुम्ही याला 4-5 वर्ष कच्च्या मुलांना पण जास्त लक्ष देतात की त्यांना पूर्णपणे समजून बघा, असं म्हणून एक एक्झाम मध्ये चांगले मार्क येतील, याला खूप मदत होती या तुमच्या पद्धतीने शिकवायची. बरोबर. तर पालकांना मी गेल्या 15 वर्षापासून गणित विषय शिकवत आहे आणि मुलांच्या माइंड नुसार शिकवतो, कारण खास करून आता हा मुलगा आहे बघा, याचं स्वतःचं मत बोलला, त्याला कोणी बोलायला सांगितलं नाही. मी फक्त मुलांना एवढंच सांगितलं की तुमचे अनुभव मला तुम्ही सांगा, ते निगेटिव्ह असू द्या की पॉझिटिव्ह असू द्या बरोबर. तर मुलांच्या मनामध्ये काय असतं हे पालकांनी जाणून घेणं गरजेचं आहे बरोबर आहे. तर तू जेव्हा क्लासमध्ये जॉईन केला होता, आपण जे बेसिक फंडामेंटल पासून शिकवतो गणित असेल इंग्रजी असेल, आता तर तू मला वाटते 1.5 महिना झाले क्लास लावला बरोबर आहे की नाही. बरोबर. तर तुला काय वाटतं की समजा जर आपण 9वी 10वी 11वी 12वी पर्यंत क्लास केला, तर तुला काय वाटतं की बाबा इथं जर 3-4 वर्ष आपण शिकलो तर काय तुला काय अनुभव येऊ शकतो असं तुला वाटतं. मला इकडं सगळ्यापेक्षा चांगला अनुभव येईल इकडं, कारण इकडं सगळं मला जसं समजतं त्या भाषेत मला समजवलं जातं. जर ते एकदा नाही समजलं तर तुम्ही भरपूर वेळा समजून शकवतात, म्हणजे येत्या एक्झाम मध्ये वगैरे ते तुमच्या आठवण आपण लिहू शकतो. तुम्ही जसं मजा करून शिकवतात ते लगेच डोक्यात येते एक्झाम लिहिताना, तेव्हा आम्ही लिहू शकतो असं. म्हणजे तुला जोकिंग करून शिकवलं ते सगळं व्यवस्थितशीर आठवण बरोबर आहे, कारण मुलांचा माइंडच तसा असतो की मुलांना त्यांना हसत खेळत त्यांच्या दैनंदिन जीवनाची उदाहरणं देऊन जर शिकवलं तर त्याला खूप छान कळेल बरोबर का नाही. अमित तुझं बेसिक कच्च होतं बरोबर ना, खरं इमानदारीने सांगायचं बरोबर ना. तर बघा मी तुझ्या जवळ येऊन तुला शिकवलं बरोबर का नाही, 1 ना 4-5 वेळा शिकवलं, तर खरं मनापासून सांगायचं बरोबर आहे का नाही, तुला कसं वाटतं खरं. जोरात बोल.
काय नाही, भीती काय बाळगायची नाही. आज तुला तू माझ्याजवळ आहेस, बरोबर का नाही, इकडे जवळ आहे, टेन्शन घेऊ नको, घाबरायचं नाही. तुला कॉन्फिडन्स केव्हा येणार? हाईट पोलीस बघ, तुला पीएसआय होणार आहे, कसली बॉडी बिडी आहे तुझ्याकडे, कळलं का नाही, घाबरायचं नाही, बरोबर का नाही. बोल, तुला काय वाटतं की बाबा सर कसं शिकवतात, मॅडम कसं शिकवतात आपल्या क्लासमध्ये, बोल बिंदास बोल. सर असं शिकवत, तुझ्या बेसिक साठी आपण काय केलं रे, सांग बरं पहिल्यापासून. इंग्लिश बरोबर, त्यासाठी आपण तुला लवकर बोलवायचो उशिरा बोलवायचो, काय तुझं मत काय सांग. लवकर किती तास लवकर बोलवायचो? एक तास. एक तास, आणि त्या एक तासामध्ये काय करायचो सांग. इंग्लिश 12 अजून डिव्हिजन. हा बरोबर, अजून काय घ्यायचो, वाचन घ्यायचो, अजून रिडिंग घ्यायचं तुझं, बरोबर. तर त्यामुळे तुझा बेस काय झाला, पक्का झाला. बघा पालकांना, हा मुलगा खूप कच्चा होता, याला मी एक्स्ट्रा एक तास बोलवायचो, अजूनही त्याचं बेसिक चालू आहे, अजून काही त्याचं पूर्ण परिपूर्ण बेसिक कम्प्लीट झालेलं नाही आहे, खूप त्याला शिकवण्याची गरज आहे. कारण काय झालं की लॉकडाऊन मध्ये खूप मुलं कच्चे होते आणि त्यामुळे त्यांचं बेसिक खूप कच्च राहिलं. तर यानंतर खुशी, तू गेल्या 15-20 दिवस झाले क्लास मध्ये, तुला काय वाटतं, तुझ्या मनात सगळं काय असेल ती खरं सांग. जो बिग सगळं म्हणजे हसत खेळ शिकवतात सगळे टीचर्स छान आहेत, आणि जर आम्ही पास झालं तर बक्षीस ते आम्हाला भेटत. बर, मला एक सांग की बक्षीस दिल्यामुळे मुलं अभ्यास करतात का, किंवा तू स्वतः तुझा. आता मी तुला उद्या म्हटलं की दीदी तू 5 प्रश्न पाठ करून ये, किंवा 1 टेबल पाठ करून ये, मी तुला वही काय असेल ते, स्केल पट्टी असेल, कंपास असेल, मी तुला गिफ्ट देईल, तर तू घरी तुला असं अभ्यास करू वाटते का, खरं सांग मनापासून सांग. असं तर बक्षीसाठी कोण अभ्यास करत नाही, स्वतःसाठी अभ्यास करतात. बरोबर, म्हणजे करायला पाहिजे. आता बघा या मुलीचा दृष्टिकोन किती चांगला आहे. खऱ्या अर्थाने आपण स्वतःसाठी आपल्या लाईफसाठी अभ्यास करायला पाहिजे. बक्षीस ही दुय्यम गोष्टी आहे. खऱ्या अर्थाने हिची जी मत आहे, टाळ्या वाजवण्याजोगतं मत आहे. तर खुशीसाठी एकदा जगाने तिला प्रश्न केला की बाबा तू बक्षिसासाठी करते का, ती म्हणजे सर तुम्ही बक्षीस देत आहे, तुमची गोष्ट चांगली आहे, पण मी बक्षिसासाठी अभ्यास नाही करत. पण दिदी यामुळे आता तुझं वैयक्तिक मत खूप चांगलं आहे, तर यामुळे मुलांना प्रेरणा मिळते का, असं तुला वाटतं का? लहान मुलांना खूप आवडते असं तुला म्हणायचं आहे. बरं, तुला गिफ्ट दिलं, समजा तू चांगला अभ्यास केला, तुला गिफ्ट जर मी का दिलं तर तुला आवडेल की नाही आवडेल, ते पण सांग. आवडेल. हा बरोबर, बघा आता खुशी काय मिळते की आता मला गिफ्ट दिलेला आवडेल, गिफ्ट दिलेला कोणाला आवडत नाही, बरोबर आहे का नाही. थँक्यू खुशी, सिट डाऊन, व्हेरी गुड, नाईस. तर कनिष्का तुझा अनुभव सांग, सुरुवातीला एक्सप्लेन कर. सगळं भारी आहे, मला खूप आवडतं सगळं इकडं, आणि इकडचं सराउंडिंग वगैरे खूप फ्रेंडली आहे, फन टाईप आहे, आणि एक्स्ट्रीमली मला खूप आवडलं. आणि एंटायर क्लासरूम सगळ्यांशी बोलतं, असं कोण नाही की एकमेकांशी बोलायचं नाही, सगळं शेअरिंग वगैरे सगळं चालू असतं, फन टाईप आहे, सर पण खूप फ्रेंडली आहे, टीचर्स पण खूप चांगले आहेत, आणि सगळे आवडतात मला, सगळ्यांचा स्वभाव खूप चांगला आहे, आणि सर पण खूप चांगले शिकवतात. बरोबर, आपण जे मुलांना हसत खेळत शिकवतो, बरोबर आहे का, कारण सर्वात मुलांना हसत खेळत आणि शिस्तबद्ध शिकवतो, बरोबर आहे का नाही. आपण जेव्हा शिकवतो तेव्हा वर्गात कोणीच बोलत नाही, बरोबर आहे का नाही, म्हणजे मुलांच्या माइंडनुसार बुद्धिमत्तानुसार जे शिकवतो, याबद्दल तुला काय वाटतं? काय काहींचं कॉन्फिडंट असतो पण काय काहींचं नसतो, आणि म्हणजे काय काहींचं माइंड शार्प असतं, काय काहींचं थोडं डम असतं, आणि सर तुम्ही ते हँडल करून घेतात, आणि प्रत्येकाला ज्यांना येत नाही त्यांना धरून बसून 4-5 10 तुम्ही 10 समजून सांगता, 10 नाही समजलं परत एकदा समजून सांगतात, आणि समजून सांगितल्यानंतर त्याला समजलं की मग तो पुढे जातो आणि पुढे जाऊन अभ्यास करायला लागतो. बरोबर, म्हणजे त्याचं एकंदरीत बेसिक पक्क होतं. व्हेरी गुड कनिष्का, खूप असाच कॉन्फिडन्स ठेव, बरोबर आहे का नाही, कारण मुलाला बोलायला शिकवलं पाहिजे, बरोबर आहे का नाही. मी तुम्हाला हे सांगण्याची गरज काय, आज जर तुम्ही बोलले, बरोबर आहे का कनिष्का, जर तुम्ही बोलले तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, समोर चालून तुम्हाला IAS IPS पोलीस सगळ्यांची पब्लिसिटी, कोणी राजकारणामध्ये जाणार तर तुम्हाला बोलायला कोण शिकवणार, बरोबर आहे का नाही. एक बोलायचं व्यासपीठ तुम्हाला आपण आपल्या क्लासमध्ये उपलब्ध करून देत असतो. तर दिदी स्वतः तुझं वैयक्तिक मत काय आहे, प्रामाणिकपणे सांगायचं, आणि तू खूप बोलत नाहीयेस पण तुला आज बोलायचं आहे, आणि बिंदास्त बोल. ओके बोल. मी आता क्लास जॉईन केलंय, तरी जास्त दिवस नाही झाले सर, तेव्हापासून बेसिक घेतात, 2 महिने झालेत असं कळालं, पण जेव्हापासून मी जॉईन केलं तेव्हापासून मला सगळं समजतंय, जेवढं की मला आधी नव्हतं, टेबल्स वगैरे जेव्हापासून सर म्हणले तेव्हापासून मला येत आहेत,
आणि जर म्हणलं शिकवायची पद्धत तर सर आहे ना सगळ्यांकडे लक्ष देतात, एकाने एका विद्यार्थ्यांकडे लक्ष देतात म्हणून सगळ्यांना समजतं बरोबर. व्हेरी गुड. आपण इंग्रजी कसं शिकवतो, इंग्रजी कसं शिकायला पाहिजे बरोबर आहे का नाही, तर इंग्रजी कसं शिकवतो खास करून इंग्रजी मुलांना वाचन येतं पण समजत नाही, तर यासाठी आपल्या क्लासमध्ये काय केलं जातं? सर इंग्लिश वाचन घेतात, इंग्लिश कोणाकोणाला वाचता येत नाही समजत नाही मग सर वाचन घेतात आणि त्याचं मराठीत आम्हाला ट्रान्सलेट करून सांगतात सगळं, म्हणून सगळं इंग्लिश मधलं पण समजतं, त्याचे वर्ड समजतात, लेटर्स पण कळतात. व्हेरी गुड. तर सर्वात महत्वाचं की मुलांना पालकांना हे लक्षात घ्या की मुलांना इंग्लिश समजायला शिकवलं पाहिजे. मी बार बार माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतो इंग्लिश जर समजलं अंडरस्टँडिंग त्यांना टॉकिंग आलं तरच ते मुलं पेपर लिहू शकतात, पण 90% मुलांना हे जमत नाही ही आपल्या शिक्षणाची वस्तुस्थिती आहे. तर दीदी तुझं मत काय? इथं येऊन मला आठवडा झाला आहे तरी मला माझं मॅथ्स खूप कच्चं होतं, आता मॅथ्स चांगलं जमतंय. इथं सर टीचर्स सगळे खूप चांगले आहेत, सगळे हसत खेळ शिकवतो, मला खूप चांगल्या पद्धतीने समजतं. व्हेरी गुड. तुला हसत समजलं आणि त्यानंतर तुला छान मार्क्स मिळावे. तर बघा पालकांना आणि विद्यार्थ्यांना या मुलाचं मी त्यांच्या मनातलं जे काही नॅचरल मत आहे ते मी त्यांना विचारलं आणि या अशा पद्धतीनं जर मुलांना शिकवलं तर खरोखर आपल्या समाजाचं राष्ट्राचं भवितव्य आपल्या या मुलांच्या हाती आहे, ते खरोखर अर्थ्या अर्थानं प्रत्येकाचं स्वप्न साकार होईल. आणि मला पूर्ण विश्वास आहे हे मुलं जर माझ्या हाताखाली माझ्या क्लासेसमध्ये मी यांना जर का 12वीपर्यंत शिकवलं तर 10वीमध्ये 12वीमध्ये मुलांना 90+ मार्क मिळतील, कारण मी यांना 6वी 5वी 6वीपासनं काही मुलं नवीन असतील आता जॉईन झालेली असतील त्यांचा पाया मी अगोदर मजबूत करून घेतो. आणि खास करून मी पालकांना सांगू इच्छितो की माझ्याकडे बेसिक फंडामेंटलचा जे मुलं कच्चे आहेत त्यांच्यासाठी वेगळी बॅच असते, त्यांना मी एक्स्ट्रा अर्धा तास दररोज बोलवत असतो, जोपर्यंत त्याचा पाया मजबूत होत नाही तोपर्यंत त्याचा बेसिक फंडामेंटलचा रस्ता हा चालूच राहतो आणि शाळेच्या पुस्तकाचा रस्ता सुद्धा चालू राहतो, त्यामुळे त्यांचा पाया हा मजबूत होतो. संपूर्ण पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. धन्यवाद.